आजही 24 तास एक पाऊल पुढे। नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी मोहन जोशींची निवड करण्यात आली। आता खरी जबाबदारी सुरू झाली असं मोहन जोशी यांनी जी 24 तासशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं। नाट्य परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून मोहन जोशी निवडून आले। उत्स्फूर्त पॅनलचे मोहन जोशी अखेर अध्यक्ष पदासाठी निवडून आलेले आहेत। ही संपूर्ण टीम आता आपल्या सोबत आहे। मोहन जोशींना मी सगळ्यात आधी विचारेन, नक्कीच खूप फोन कॉल्स येतात तुम्हाला एकावर एक, अभिनंदन सगळ्यात आधी, काय सांगावं असं वाटतं या क्षणी? ह्या क्षणी जबाबदारी खूप मोठी पडली आहे। त्याचं कारण गेल्या वर्षभरातली जी बॅकग्राऊंड आहे ती काही फार चांगली नाही आहे, समाधानकारक नाही आहे, आणि अशा बॅकग्राऊंडवर काम करणं हा मोठा चॅलेंज आहे। परंतु या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, त्यानंतर अजितदादा साहेब, आमचे रवी सावंत, उदय सामंत, गांधी साहेब, अशा लोकांचं मार्गदर्शन आहे, अशा लोकांचा आशीर्वाद आम्हाला आहे। आणि मला असं वाटतं की त्यांच्या मदतीने ही सगळी जी अडचणी आहेत ह्या आम्ही पार करू। काही टार्गेट्स होती ज्यामध्ये आता या इलेक्शनच्या बाबतीत सभासदांना खूप त्रास झाला होता, त्यांना एक शब्द मी नक्की देऊ इच्छितो, या झालेल्या त्रासाबद्दल मी त्यांची क्षमा मागतो। आणि या पुढच्या इलेक्शनमध्ये असा कुठल्याही प्रकारचा त्रास कुठल्याच शहरात होणार नाही याची मी त्यांना खात्री देतो। त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतो, ज्यामध्ये शशी प्रभू साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला लाभेल, आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करू। मुख्य म्हणजे काय की संपूर्ण महाराष्ट्र या निमित्ताने आमच्या बरोबर उभा आहे। आज 28 vs 15 मतांनी आम्ही विरोधकांचा पराभव केला, अर्थात पराभव विजय हा काही ह्या गोष्टी होतच असतात, काही आनंद नाही दुःख पण नाही, पण एक नक्की की आम्हाला ही संधी मिळाली आणि या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू। निवडणुकांच्या दरम्यान जे काही बदनामी झाली किंवा जे काही वाद झाले पोलिसांपर्यंत, एकूणच हे सगळं प्रकरण केलं, नाट्य परिषदेची बदनामी झाली, त्या सगळ्यांना आता तुमचा कसा सहयोग असणार आहे किंवा कसा पाठ? आजपर्यंत आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलं आणि यापुढेही तसंच सहकार्य करू। याचं कारण ज्यांनी अवगुणा केला त्याच्यापर्यंत पोहोचणं हे आमचं सुद्धा टार्गेट आहे, आणि आम्ही त्याबाबतीत पोलीसच काय पोलीस पण त्यांच्या बाजूने खूप प्रयत्न करत आहेत, आणि आमच्याकडनं जे सहकार्य त्यांना अपेक्षित ते सगळं सहकार्य आम्ही करू। आम्हालाही त्याचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हा परिषदेवर लागलेला कलंक हा सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय वाईट आणि हे वाईट प्रथा पडली आहे जी पुढच्या इलेक्शनपासून होणंच शक्य नाही याची मी गॅरंटी देतो, आणि कुणी अशा प्रकारचा प्रयत्नही करू शकणार नाही इतकी काळजी पुढच्या इलेक्शनमध्ये घेतली नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।